Happy birthday to you. Happy birthday. Akko, akko, akko. Yes, the pakkar vai di. Akko, 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 akko. Yes, I'm. तर गुड आफ्टरनून गाईज. खूप जास्त टाइम झाला उठायला, कारण की काल गावदेवीची जत्रा होती सोनार पाड्याला, म्हणून खूप लेट झोपलो, म्हणून लेट उठलो. आणि आता वाजलेत 1:30 वाजलाय. आणि आता मी फॅमिली सोबत सर्व चाललोय आम्ही डॅमला. डॅमला म्हणजे मुरबाड साईडला डॅम आहे. इथून आमच्या इथून 25 ते 30 किलोमीटर असेल. तर तिकडे जाऊन फुल एन्जॉय करणार आहोत. माझ्या सर्व बहिणी असणार आहेत आणि माझे भाचे वगैरे सर्व असणार आहेत आणि वहिनी वगैरे. बघूया आता कोण कोण येतो. गाडी बोलवली आहे तर चला पटापट निघूयात. मी पण फ्रेश होतो आणि मग लगेच जाऊया डॅम वरती, फुल धमाल करूयात. आणि संध्याकाळी माझ्या दीदीचा बर्थडे सुद्धा आहे, तर बर्थडेला पण केक कापणार होत तिचा. तर लास्ट पर्यंत ब्लॉग बघा, खूप जास्त प्रेम द्या आणि शेअर पण करा गाईज खूप जास्त, जर आवडला असतं ब्लॉग. तर चला निघूया. वहिनी झाली का रेडी? जावला वाढचं पटापट, चांगलं वाढ. काय बोंबील बोंबील पटाटा गाईज? तर चला जेवून घेतो. मी पण आता फ्रेश झालोय आणि वहिनीचं काय मला समजत नाही, येणार आहे का नाही. वहिनी येणार आहे? नाही ना, आली ना. बघ मग आता घेतो जेवून. लागले खूप जवळचे भूक, सगळं रेडी होतात इथे. तर तुम्हाला दाखवत आता रेडी झाल्यावरती. आणि वहिनी पण आता थोड्याच वेळात रेडी होणार आहे. वहिनी मला तर वाटतं दादाचे टी शर्ट घालणार आहे. दादा टी शर्ट घालणार वहिनी? आई तू पण चल, येत का? चल ना. का सर? नको नको, तुम्हीच जा. दोन उड्या मारना. तर गाईज आई नाही येते आपल्या सोबत, तर माझ्या बहिणीच असणार सर्व. काय पण मजा करा नाही त्याला काल लावली. मी नाही बोललो आई काही. जायचा टाइम डे वगैरे तिथं जाऊन केक कापाचा. तर गाईज आम्ही तिकडे जाऊन केक कापणार होतो आता मस्त पैकी डॅम वरती. माझ्या दीदीचा हॅपी बर्थडे. आई हॅपी बर्थडे टू यू. इंग्लिश तर बोलता येईल बाबा तुझ्या आईला. असा सगळा कपला था. आई चांगली ना वाटत केसा? पुढच्या वेळी नाही ठेवणार गाय. आईला आवडले नाही केस कापलेले. मी नाही कापले पण जास्त बारीक कापले गायस, म्हणजे त्याने कापले. मला पण आवडले नाही एवढे. त्याला सांगितलेला काय मी कापले का त्याने? आई अशोक जवळ गेलतो त्याने वाटत लावली एक साईडून इकडून तिकडून करून टाकले. असं केस कापायचं सोडतान का? चेंज करीन आता बघू. एक बाजून जास्ती कपली, एक बाजून बघू बघ, या बाजून कमी, या बाजून जास्ती. ही कुठली शायरी? त्याने कापलं तसं बार बार नाही कापलं. मला पण नाही पटलं, वाट लावली त्याची. तर गाईज आमच्या सोबत जुली पण आल्या. जुलीला पण आम्ही घेऊन चाललोय. तर जुली जायचा जायचा. जुली पण खूप जास्त एक्सायटेड आहे गाईज, बघू शकता. तिला पण जायचं डॅम मध्येच जाऊन घातलो मी. तिला बाय जाऊ. हो ना बाबा जाऊ. आणि केक पण आणलेला आहे गाईज. आला आपला केक. आणि माझी दीदी बघू शकता कसली असते. साडी घालून चालले डॅम वर. विषय सार केला. आणि माझी सगळ्यात म्हणजे लास्ट नंबर बहीण बघू शकता गाईज कशी असते. अरे बाबा सोड रे. हिने माझा कपडा घातले आणि माझी पॅन्ट घातली आहे. सांगता घातले तर घातले. वहिनी बघू शकता गाईज. वहिनीला पैसे घेत बाबा आकिश. आता बघा आता आता. आई तुला पटत नाही ना वहिनी अशी असे कपडे घातल्यावर? असे कपडे आपल्याला पटतच नाही. आईला पटत नाही पण काय नाही आता फॅशन आहे. नाही रामदेव वहिनीने भारी वाटते. वहिनी काय नाही तुला फुल सपोर्ट आहे. दादाचा पण ना माझा पण. टेन्शन नाही लेने का पेन ने का अभि काय आहे फॅशन आहे. वहिनी माझं 500 ते 1000 ठेव नंतर दे मला दे. जुलीला पण नेता. जुली हो ना भाई तू तुला पण नेता तुला पण नेता. चल 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 कम. साखळी कशाला घ्या तिची साखळी. जरा साखळी दे. साखळी आई मला चावत.
दे 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 बाबू पण आहे बाबू बाबू मी पण आहे तू पण आहे की तू पण आहे अरे जुडवा ये तो जुडवा आहे तू भाई हो भी गाइस सर्व रेडी झालेत आणि एकदम पार्टी एकदम मजे मध्ये सर्व आपली फॅमिली इथे आणि थोड्या वेळात आता आपण निघणार आहोत झाला म्हणजे टाइम पूर्ण झालाय अप झालाय टाइम तर चला निघूयात पटापट आणि डायरेक्ट तिकडेच जाऊन तुम्हाला भेटतो आता आता जायचंय कोणीला पहिला माझ्या बहिणीला घ्यायचंय आणि मग तिथून जाऊयात तर जुलीला पण घेऊन जायला लागेल आता कारण की घरात कोण नाही आईशिवाय आणि जुलीलाची काळजी घ्यायला लागते मलाच वहिनी तर बिलकुल पण काळजी घेत ना गाईस जुलीची मलाच घ्यायला लागते आई टाटा बाय बाय ये चला ना पटापट बसा ना आता किती टाइमपास अजून जेवण चालल्या ह ह पकड ना तुला पकडता येत नाही का गाइस बर्थडे गर्ल आली आहे हिचा बर्थडे बाबा बाबा वाटच लावली गाइस जुली निघत होती का बाहेर तर ठीक आहे गाईज आम्ही सगळं रेडी झालो आता माझी दीदी पण आली आहे बर्थडे गर्ल सगळ्यांनी विश करा गाईज तिला तर चला तिकडे जाऊन डॅम वरती आपण भेटूया आता तुम्हाला आणि तिथेच मस्त पैकी सेलिब्रेशन करणार आपण बर्थडे ना पार्टीचा कर दुसरा जाऊन दे सगळा सवर पार्टी म्हणजे चला बघूया तिकडे जाऊन थम्सअप पार्टी करू आपण तुम्ही आणला की अरे बापरे जाम केक आहेत गाईज आता जाम केक खायचे तिकडे जाऊन आपल्याला अरे ले गोंगाट आहे गाईज यांचा फुल स्ट्रॉक भरलाय फुल स्ट्रॉक नुसता थंडा बिस्लेरी बिस्लेरी सगळा चार चार केक गाईज बघा इजात बर्थडे आहे का इजात बर्थडे आहे बर्थडे गर्ल विश करा सगळ्यांनी इला ना नाहीतर पार्टी नाही भेटणार कोणलाच गाईज फायनली आलो आम्ही सर्व आणि इथे वहिनी सुद्धा आहे आणि पाठी पाठचा बॅकग्राऊंड बघू शकता इथे जाणार होतो आपण आतमध्ये पवायला आणि असं कसं भारी नॅचरल वाटतंय गाईज इथे आल्यानंतर ना गं वहिनी बोल नॅचरल वाटते का नाही तूच सांग नॅचरलच आहे तर असं रिसॉर्ट पासून रिसॉर्टला जायचा प्लॅन होता आमचा पण कॅन्सल केला आणि इकडेच आलो आम्ही मी तर फर्स्ट टाइम आलो आमच्या इकडचे लोक खूप जास्त जण येतात आणि हा रिसॉर्टच्या बाजूलाच आहे शांती सागर रिसॉर्ट आहे ना त्याच्या बाजूलाच आहे लय भारी आहे इथले बोलले काय माझी दीदी बोलली कसं तिकडे जाऊ आणि इथेच आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार होत आता चला जाऊयात लय भारी आहे आतमध्ये आता लय मजा येईल आणि असल्या डेंजर उन्हामध्ये आतमध्ये पाण्यामध्ये जायची म्हणजे मजा वेगळीच आहे कधीपासून विचार चालू कधी जाईल कधी जाईल शेवटी टाइम भेटला आणि दीदीचा बर्थडे होता बोललो चला तिकडेच जाऊ डायरेक्ट सेलिब्रेशन पण त्या साईडला करू जाम भारी वाटतं गाईज तर चला हो जाऊ दे ना मोबाईल बाईल काय करायचं आपलं कमी आहे ठीक आहे चल हिला कुठे घेऊ मी तू आणली तूच ठेव मला ना माहिती जुली कोणी पहिचानता आज मी जुली थांबशील का येते पाण्यात जुली पाण्यात पडशील अरे पाण्यात पडली जुली जुली गाईज वेगळाच एक्सपिरियन्स आहे आणि वेगळीच मजा आहे फॅमिली सोबत असं येणं आणि अशा वेगळ्या ट्रॅकिंग पॉइंट वरती अरे बसा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू माको 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 तोरा दे तोरा दे केक दे केक दे हॅपी बर्थडे गाईज हॅपी बर्थडे टू युअर प्रिय
नको पावता नाही पोरांव ध्यान ठेव बाबू आता दिसला गोला केक खायचा हिला केक खायचा केक माकू नका बोलते केकच आणला आता काय करतो नको ले वास येत त्या केकाला गोगल गेला काय तिचा जास्त खोल आहे इथे आता बघूया त्या साईडला पोहायचं की नाही म्हणजे डीप खूप जास्त डीप आहे आता बघूया तिकडे जाऊ त्या साईडला जिथे कमी डीप असेल कारण की आपल्या सोबत फॅमिली आहे आणि खूप सारे पोर आहेत आपल्या सोबत बारके बारके त्याच्यामुळे इथे नाही पोहू शकत रिस्की काम आहे म्हणून त्या साईडला जाऊया इथे सर्व बॉईज दिसतील तुम्हाला ज्यांना पोहता येतं बरोबर तर आपण जाऊ त्या साईडला आता बघूयात जिथे बारके बारके पोरं पोहू शकतात आणि एन्जॉय करू शकतात आणि खूप जास्त एन्जॉय केला आम्ही इथे अजून खूप जास्त करणार आहोत आता पूर्ण ना दाखवू शकत मी कारण की मला पण एन्जॉय करायला भेटलं पाहिजे जेवढं पण शूट होतं तेवढं दाखवते मी गाईज फुल मजा आली पण या साईडला केक कटिंग वगैरे सर्व केला आता पुढे जाऊयात जिथे डीप नसेल जास्त ना ग मजा आली का ना मजा आली खरं खरं बोलते कोट कोट तुला कसं वाटलं का छान वाटलं खरं सिरियसली पण केक ना खायला भेटला त्याचं काय केक खायच्या पूर्ण मूड मध्ये होती गाईज पण केकच ना खायला भेटलं तर ठीक आहे वहिनीला पण आपण विचारू वहिनीला कसं वाटलं गाईज तर या वहिनी पहिला सांगा कैसा वाटिंग कट होते राम देसल ना ओले झाले पार ते गाईज पैसे सुकट ठेवलेत पैसे पण पूर्ण भिजले गाईज चल चला जाऊयात घे वाटा रे मला दे ग पोटाला घालायला दिली ना दाखव दाखव पकड पकड आई वाट लावले घेतून दमलो पहिला झाले नाटा येताना गाईज पाण्याचा वहार खूप जास्त आहे बघू शकता डायरेक्ट वाहूनच जाईल इथन पण अरे देवा पहिले से तेरता है दीदीने चॅलेंज केली ना मला या टोकावरून त्या टोकाला जायचं जाऊन आलो
आणि मी प्रॅक्टिस लागते कारण की मी पहिल्यापासून खूप जास्त पवायचो आणि आता माझा पाय पकडून ठेवले. ठीक आहे गाईज, खूप जास्त मजा येते. बाबू बाबू काय हाय बाबू. तर गाइस खूप जास्त मजा आली आणि बर्थडे पण सेलिब्रेशन झाला आपला इकडे आणि आता आपण निघतोय घरी. तर चला जाऊयात आता घरी आणि एवढी एन्जॉयमेंट कधीच नव्हती केली. इथे आल्यानंतर म्हणजे वॉटर पार्कला पण आपण गेलो ना तर ही फिलिंग नाही भेटत. ही फिलिंग वेगळी आणि वॉटर पार्कची फिलिंग वेगळी. म्हणजे असं एक वेगळा एक एक्सपिरियन्स भेटला की अशा जागी जागून पण छान वाटतं गाइस. आणि म्हटलं आपली पूर्ण फॅमिली आहे तर चला निघूयात आता घरी आपण. जुली बघू शकता गाइस कशी झोपली दुसऱ्याच्या छात्रीवरती. ए जुली ले मारतीन आपल्याला. चल 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 चल. सो गाईज जस्ट पोचलो घराच्या इथे. आता बघूयात काहीतरी चाय वगैरे पिवत आणि जाम पाय दुखा लागले आणि जाम थकलोय गाईज. जातो चाय वगैरे काहीतरी वहिनीला सांगतो बनवायला नाहीतर झोपतो आता. तर चला. तर गाईज जसं आपण तिकडनं आलेलो ना नदीवरनं त्याच्यानंतर डायरेक्टली इथे येऊन डायरेक्ट झोपलो आणि आता जस्ट उठलो. आता वाजले तर रात्रीच्या 9:30 उठलो आणि माझंच वेट करत होते सर्वजण केक कापायचा घरामध्ये दीदीचा. तर चला आता केक कापून घेऊया दीदीचा. थोडासा फ्रेश होतो मी आणि मग लगेच केक कापणार आहोत. बर्थडे हॅपी बर्थडे सिस्टर. बाबा थांब ना आईने आपले बाबा कापा कापा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर कवा पोराचा. हॅपी बर्थडे टू यू हाजी. इस पे इतने खुश क्यों हो ऐ भाई. तो बरसों पहले ही निकल चुके हो तो बर्थडे वाला नाटक ये क्यों है भाई. कैंडल शैंडल भूख से बुझा के बेसुरों की भीड़ फालतू में लगवा के बर्थडे वाला सॉन्ग जोर जोर से गवाते हो. हमसे ताली शाली का हजाम मत कर. बर्थडे गलत नाही खावला मीच खाता. तर ठीक आहे गाईज झालाय बर्थडे सेलिब्रेशन आणि सर्वांनी माझ्या बहिणीने ज्यांनी अजून विश केलं नसेल तर सर्वांनी विश करा. या हॅपी बर्थडे पूजा. तर सर्वांनी विश करा गाईज तिला. चला ठीक आहे आता बसणार थोड्याच वेळात आपण जेवायला. ठीक आहे गाईज आता वाजले संध्याकाळचे 10:30 आणि आता जेवण घेतलंय. जेवणाला आहे चिकन भात आणि थोडीशी भाकर घेतो. नाही आई सर्वात लेट जेवते गाईज. आम्ही जेवल्यानंतर सगळी ओवी ओवी का माई ओवी. इथं बाबू बसला, इथं वहिनी, इथं आई, इथं बड्डे गर्ल बसली आहे, इथं दीदी बसली आहे, सगळे जेवायला बसले आहेत. इथं माझी क्यूटशी बहीण पण बसली आहे. क्यूटशी बोलली का स्माईल. तर चला ठीक आहे जेवण घेऊयात आणि जेवल्यानंतर पुन्हा एकदा भेटतो तुम्हाला लगेच गाईज. ठीक आहे गाईज जस्ट जेवण झालं आपलं. पोट भरून जेवलो. चिकन होतं, भात होतं, भाकरी होती. जाम मस्त जेवण होतं. जेवलो आणि आजचा ब्लॉग करूयात आपण इथेच. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग खूप जास्त आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. माझ्या चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन मजेदार ब्लॉग मध्ये. बाय. आय लव्ह यू.